दिगसगावच्या सकल मराठा समाज संस्थेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट सुहास सावंत, तालुकाध्यक्ष बंड्या सावंत, जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह सावंत यांच्यासह दिगसगावच्या सकल मराठा समाज संस्थेचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. डिगसगावच्या सकल मराठा समाज संस्थेच्या उद्घाटन प्रसंगी सकल मराठा समाजाचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री ऍडव्होकेट सुहास सावंत, तालुकाध्यक्ष बंड्या सावंत, जिल्हा परिषद सदस्य अमरसिंह सावंत तसेच डिगस सकल मराठा समाज कमिटीतील सदस्य व मराठा समाज बांधव उपस्थित होते. या शुभप्रसंगी सुहास सावंत यांनी मराठा समाजाने पुढील कोणत्या योजना राबवाव्यात, आरक्षणाचा मुद्दा तसेच मराठा बांधव एकी या सर्व मुद्द्यांना हात घालून मराठा समाजाने प्रगती कशी साधावी याविषयी मार्गदर्शन केले. कमिटी फलकाचे अनावरण सुहास सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आले. एक मराठा लाख मराठा या घोषणेने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. एक मराठा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा उल्लेख केला अर्धनग्न मोर्चाचा, तर त्याच्यामध्ये 19 तारखेला एप्रिलला कोल्हापूरमध्ये मराठा महागुरमेज परिषद झालेली होती. त्या परिषदेमध्ये अर्धनग्न मोर्चा काढणारे जे संभाजी पाटील होते त्यांचेसुद्धा प्रतिनिधी हजर होते आणि एकमुखाने सर्व मराठा समाजाच्या संघटनांनी त्या मोर्चाला विरोध केला आणि त्यांनाही सांगितलं की तुम्ही अशा प्रकारचा मोर्चा काढू नये आणि त्यालासुद्धा त्यांनी मान्यता दिलेली असल्यामुळे आता अर्धनग्न मोर्चा हा प्रश्न काही आता महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात राहिलेला नाही. 23 तारखेच्या नंतरचा जो मराठा क्रांती मोर्चाचा जो सिंधुदुर्गातला प्रवास जो आहे तर त्याबद्दल मला एवढं सांगावंसं आवडेल की आज मोठ्या प्रमाणामध्ये या 23 तारखेच्या मोर्चामुळे मराठा समाजामध्ये जागृती झालेली आहे. आज लोक उत्स्फूर्तपणे गावागावामध्ये शाखांची सकल मराठाची स्थापना करत आहे आणि आम्ही या सकल मराठा मोर्चामधनं एकत्र आलेल्या मराठ्यांचा वापर फक्त आरक्षणापुरताच मर्यादित न ठेवता एक सामाजिकसुद्धा त्याला एक वलय किंवा सामाजिक अंग त्याच्यामधनं निर्माण करावं असंसुद्धा या सकल मराठा क्रांती मोर्चाने ठरवलंय. त्याच्यामुळे 2 जुलैला आम्ही जो शासनामार्फत जी वृक्ष लागवड केली जाते मोठ्या प्रमाणामध्ये तर आपण असा एक निर्णय घेतो की देवराई ज्या आहेत आपल्या प्रत्येक गावामधल्या देवाच्या तर त्याची पुनरुज्जीवन करायचं आहे. ज्या देवराईमध्ये पूर्वी जशी झाडं होती ती झाडं त्या ठिकाणी आपल्या समाजामार्फत लावली जाते आणि यामध्ये आपण असं ठरवतो की जे झाड लावणार आहे जे कोण व्यक्ती तर तो एकटा न येता त्याने कुटुंबासह त्या ठिकाणी यायचं आहे. गावातल्यांनी एकत्र मिळून त्या ठिकाणी वनभोजन त्या ठिकाणी करायचं आहे आणि थीम त्याला आम्ही असं नाव दिलं आहे की सेल्फी विथ ट्री, म्हणजे त्यांनी सेल्फी घ्यायचे त्या ट्री सोबत आणि आपला व्हॉट्सअप ग्रुपचा DP हा तो सेल्फी विथ ट्रीचा ठेवायचा आहे. अशा प्रकारचे वेगवेगळे सामाजिक विषय सुद्धा आम्ही सकल मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून घ्यायचा निश्चित. कोकण लाईव्ह साठी प्रसाद पाताडे, कुडाळ.